काय सांगाल, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, तुम्ही कसं बघताय विस्ताराकडे, तुम्ही समाधानी आहात का? विस्तार होणे का अपेक्षित होतं आणि विस्तार झालेला आहे, त्याच्यामुळे तिसरा बिडू आल्यामुळे विस्तार जे होणार होता त्या पद्धतीचा विस्तार झालेला आहे आणि मी समाधानी आहे. कमी वजनाची खाती मिळाली शिवसेनाला? वजनाचा अर्थ कळला नाही, कोणतं वजन असतं त्याला काही कळलं नाही. राष्ट्रवादीतून जे नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्या सर्व मंत्र्यांना वजन दर खाती मिळाली आहे, जसं कृषी असेल, अर्थ खातं दादांकडे गेलेलं आहे, महिला व बालविकास आहे. हे बघा, दोन पार्टनरच्या ऐवजी तिसरा पार्टनर झाल्यानंतर एकमेकाची खाती एकमेकाकडे जाणं स्वाभाविक आहे. त्यामुळे काही भाजपची खाती काही शिवसेनेची खातं त्यांच्याकडे जाणार हे सगळ्यांनी मानलेलं होतं आणि त्या पद्धतीने शिवसेनेचं कृषी आणि तुमचं बंदरे हे दोन खाती गेलेली आहेत, काही भाजपची खाती गेलेली आहेत. हो, पण अजितदादांकडे अर्थ खात्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा पण विरोध होता, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध होता, पुन्हा ते खातं त्यांच्याकडे गेल्यामुळे काही निधी वाटपत काही होईल का? काय सांगता? मला असं काही वाटत नाही कोणाकडे काही खातं गेलं म्हणजे काय त्याच्यावर काही विषय येईल असं नाही आहे. शेवटी पक्षवाईज निधी वाटप जर झाला तर या गोष्टीची काही अडचण येणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे दादांकडे खातं गेलं काय आणि गुलाबरावाकडे खातं गेलं काय फरक पडत नाही. शेवटी कोणताही माणूस आपल्या मतदारसंघाची किंवा जिल्ह्याची कामं नेतो, तो काही व्यक्तिगत कामं नेत नाही आणि जर ती कामं योग्य असतील तर कोणताही नेता ते काम करतो. शिवसेनेच्या शिंदे गटाचे जे आमदार आहेत दोन, अब्दुल सत्तार असतील, त्यांचं खातं बदल झालेलं आहे. सत्तारांचं कृषी खातं जे ते इकडे धनंजय मुंडेंना देण्यात आलं आहे. मी म्हटलं ना, डॅमेज कंट्रोल आहे का बाबा आपलं? मी तर म्हटलं ना आपल्याला की एखाद दोन खाती इकडे तिकडे गेलं, आता डी सी एम साहेबांची दोन तीन खाती गेली आणि यांच्याकडे सत्तारांकडे जरी कृषी खातं गेलं असलं तरी दोघं खातं त्यांना चांगली मिळाली. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक खातं आहे, पणनचं खातं आहे, त्यामुळे या थोड्या गोष्टी चालणारच आहे. काही आमदार नाराज आहे ही चर्चा आहे, चोटपंड टिकेल तीन पक्ष सरकार? मला माहिती नाही, यादी असेल आपल्याकडे नाराजी तर द्या बघूया. त्याच्यावरूनच नाराजी असल्याची चर्चा आहे नेमकी. आता तुमच्याकडे असेल काही माहिती तर मला तर ती माहिती नाही, कोणी नाराज नाही आहे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.